नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश मुसके। सध्या मी स्वयंपाक करत आहे। यस, स्वयंपाक आपण बघत आहात। पीठ मळून असं गोळा केलेलं आहे आणि आता मी त्याच्या चपात्या बनवत आहे। मी रशियामध्ये आहे। इथे रशियामधील दुबना या सिटीमध्ये एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करतो। तर मित्रांनो, तुम्हाला एक सांगायचं आहे, जर तुम्ही रशियामध्ये प्लॅन करत असाल इथे का वर्क करण्यासाठी किंवा बिझनेससाठी किंवा लॉंग स्टे तुम्हाला इथे करायचा असेल, तर एक गोष्ट मित्रांनो, तुम्हाला स्वयंपाक करता आलाच पाहिजे, हे मस्ट आहे। कारण इथले मॉस्को सिटीमध्ये तर इंडियन हॉटेल आहेत, पण या सिटीमध्ये इंडियन हॉटेल तुम्हाला एकही सापडणार नाही आणि रशियन फूड तुम्ही खाऊ शकणार नाही। म्हणजे तुमच्याकडे कोणतंही ऑप्शन नाही आहे, ना इथे कोण तुम्हाला जेवण बनवणारं कुणी भेटेल। आपल्या भारतामध्ये जसं आपण कुक लावतो, तर अशा प्रकारचं इथं तुम्हाला इंडियन स्टाईल जेवायला नाही भेटणार। जर तुम्हाला इंडियन स्टाईल जेवायचं असेल तर तुम्हाला मॉस्कोला जावं लागेल। इथून 150 किलोमीटर अंतरावर ते आहे। तर मित्रांनो, एक मस्ट आहे, तुम्हाला स्वयंपाक करता आला पाहिजे। मी माझ्या आयुष्यामध्ये कधीही स्वयंपाक केला नाही। तर फर्स्ट टाइम मला रशियामध्ये येऊन स्वयंपाक करावा लागला। मी चहा सोडून आतापर्यंत कधीच काही बनवलं नव्हतं। पण जसं जसं मी रशियामध्ये आलोय, तसं मला स्वतःच्या हाताना स्वयंपाक करायला, म्हणजे चपात्या, भात, भाजी या सर्व गोष्टी थोड्या थोड्या जमता येत आता। परफेक्टली तर जमणार नाही, पण मी ट्राय करतोय। कारण ज्यावेळेस तुमच्याकडे काही ऑप्शन नसतं, त्यावेळेस तुम्हाला परिस्थिती समोर हात टेकावे लागत असतात। मित्रांनो, आपण पाहत आहात आणखीन मित्रांनो, तुम्हाला इथे इंडियन मसाले शक्यतो तो तुम्हाला भेटणार नाहीत। त्यामुळं इथे येणाऱ्या लोकांसाठी मी सांगाल की तुम्ही मसाले, म्हणजे काळं तिखट असेल, तांबडं तिखट असेल, हळद असेल, या गोष्टी तुम्ही इंडियावरूनच आपल्यासोबत घेऊन या, कारण इथं तुम्हाला काही भेटणार नाही। सो गाईज, मी करत आहे आता चपात्या। आणि शक्यतो जर गव्हाचं पीठ असेल ना, जसं आशीर्वाद आटा असेल, तर तुम्ही इंडियामधूनच घेऊन आणा। इथं भेटतो, मिळतो, पण आत्तापर्यंत तरी मला प्युअर गहू, गव्हाचं पीठ भेटले मिळालेलं नाही आहे। भेटतं,
मला येऊन जास्त काही दिवस झाले नाही, त्यामुळं मला एवढी काही आयडिया नाही ती. पण शक्यतो तर इथले लोक सांगतात की तुम्ही गव्हाचं पीठ आणू शकता, आणलेलं बेटर आहे. बाकी सर्व वस्तू भेटतात इथं, फक्त इंडियन मसाले तुम्हाला भेटणार नाही. वेगवेगळ्या आकाराच्या चपात्या मला बनवता येतात, पण गोल चपाती बनत नाही. हे इंडक्शन आहे बॉशचं, खूप छान आहे. मला असं वाटत नाही की तुम्ही इंडक्शनवर स्वयंपाक करतात. खूप छान प्रकारे भाजले जातं इथं. ही झालेली आहे माझी चपाती रेडी. तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला याबद्दल लाईक कमेंट्स शेअर करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.